नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्मा मी तुमच्यासाठी खूप कसं इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आलाय. व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. त्या तुम्ही चॅनल सबस्क्राइब नाही केला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा. बाजूला नोटिफिकेशन बेल आहे त्याला पण प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईल नोटिफिकेशन येईल. तर प्लीज चॅनल सपोर्ट करा आणि सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला ना मग व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. चला मग पहिलं न्यूज बघूया. पहिलं न्यूज आहे प्रशांत सरां बद्दल. प्रशांत सरांनी काल त्यांच्या इंस्टाग्राम वरती नवीन सॉंगची अनाउन्समेंट केली होती. त्या सॉंग त्यांनी एक पोस्टर अपलोड केलं होतं. मी नाथ खुलाच्या प्रचंड यशानंतर आता नवीन काय असेल कळेलच उद्या. उद्या म्हणजे कालची पोस्ट आहे. त्यांनी आज आपल्या सगळ्यांना समजलंच आहे. त्यांनी एक नवीन सॉंगचं पोस्टर अपलोड केले त्यांच्या युट्यूब चॅनलवरती, म्हणजे प्रशांत नागटी ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. ह्या सॉंगचं त्यांनी फक्त आज टायटल नेम रिव्हील केले, म्हणजे सॉंगचं नाव रिव्हील केले. सॉंगचं नाव आहे मी उडन शिव. पण त्या सॉंग मध्ये कोण कोण आहे त्यांनी अजून रिव्हील नाही केले. आपण लवकरच समजेलच कोण आणि कोण नाही ते. तुम्हाला काय वाटतंय सॉंग मध्ये कोण असू शकतं मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. थोड्याच वेळात आम्ही व्हिडिओ अपलोड करतोय. प्रीमियर लागलेला आहे, लिंक दिली आहे, लिंक वर क्लिक करा आणि सांगा की टायटल वरून तुम्हाला काय वाटतं काय असेल गाण्यामध्ये आणि जावेद अली सर आणि सोनालीने गायलेलं आहे कसं वाटतंय, काय एक्साइटमेंट आहे नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. थोड्याच वेळात व्हिडिओ बघा तुम्ही, व्हिडिओमध्ये काय वाटतं तुम्हाला की काय असेल स्टोरी, कशावर गाणं असेल हे सगळं तुम्ही नावावरून पण सांगू शकता. त्यानंतर नाचकला मुझिका इंस्टाग्राम वरती पण एक स्टोरी पोस्ट केली. मी उडन शू हा सॉंग आम्ही युट्यूब व्ह्यू पेक्षा जास्त लोकांचे वाईट व्ह्यू चेंज करण्यासाठी केला आहे. प्रत्येक लव्ह स्टोरी सारखी नसते, काही लव्ह स्टोरी तुमच्या जगण्याचा अर्थ समजून जातात. ऍक्टर रिव्हिलिंग टुमारो स्टे ट्यून. म्हणजे स्टोरी बघून मला असं वाटतं सॉंग खूपच वेगळं असणार आहे. आता पण आपण जेवढे लव्ह सॉंग बघितलेत त्या लव्ह सॉंग पेक्षा खूपच वेगळ्या टाईप मध्ये यांनी सॉंग बनवलं असणार आहे असं मला तर वाटतंय. खूप मजा आहे बघा आपला सॉंग. लवकर समजेल आपला सॉंग कधी येते ते आणि सॉंगचे ऍक्ट्रेस हे उद्या रिव्हील करणार आहे ते आपण समजेलच. पण मला असं वाटतंय त्या सॉंगमध्ये विशालबाई असेल म्हणून असं मला वाटतंय. मला त्याची कंपाऊंड सांगू शकत नाही कारण का विशालबाईने त्या सॉंगचं पोस्टर अपलोड केलं इंस्टाग्रामवर. त्यांनी कॅप्शन टाकला होता कृपया यंत्रीगण आपले सीट की पेटी बांध दिजिये, उद्या विषय होणार आहे मोठा. आणि प्रशांत सरांच्या पूर्ण टीमला त्यांनी टॅग पण केलं होतं आणि त्यांनी ह्या सॉंगच्या युट्यूबवरती पण कमेंट्स केले आज कुछ तुपाणी करते हे सगळं बघून मला असं वाटतं त्या सॉंगमध्ये विशालबाई असेल म्हणून. अजून मला मी कंपम काय सांगू शकत नाही, आपल्याला उद्या लगेच समजेल ते देखो अनाउन्समेंट करतील तेव्हा. पण मला असं वाटतं विशालबाई असेल म्हणून. तुम्हाला काय वाटतं कोण असेल मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. यही नाही अभी और सुनिए. मित्रांनो या सॉंगचे सिंगर आहे सोनालीते आणि जावेद अली सर. तुम्ही सगळ्यांनी पुष्पा मूवी बघितली असेलच. त्या पुष्पा मूवीला जे श्रीवली जे सॉंग आहे ते सॉंग मधले सिंगर आहे जावेद अली सर. त्यांनी ते सॉंग गायले आणि ते सॉंग खूपच आता सुपर डिपेंड होत चाललंय. त्यांचा आवाज पण खूपच व्हायरल होत चाललाय. आता तोच आवाज तुम्हाला ह्या सॉंग मध्ये पण बघायला भेटेल. म्हणजे मी उडन शू या सॉंग मध्ये आवाज ऐकायला भेटेल सोनालीतेचा आणि जावेद अली सरांचा. तर ऑडिओ तर खूपच भारी असणार आहे. आता व्हिडिओ कसा होईल आपल्याला बघायला मजा येईलच. सॉंग कसं असेल, सॉंगची स्टोरी कशी असेल ते आपल्याला लवकरच समजेल. सॉंग कधी येणार आहे ते तुम्हाला सांगेलच मी आपल्या व्हिडिओमध्ये. रुको जरा सबर करो. मी तर काय जण मला कमेंट करते तू गाणं गाऊ नकोस पुष्प या मूवी मधले डायलॉग बोल म्हणून. खास करून त्यांच्यासाठी मी हा डायलॉग बोलतोय. लोकल लोकल बॉइज लोकल नाम सुन के मुझे गरीब समझाए क्या. आम्ही हूं मैं गरीब हूं. लोकल लोकल बॉइज झुके गरीब साला. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे माझं फर्स्ट लव्ह या सॉंग बद्दल. या सॉंगच्या टीमने एक इंस्टाग्राम वरती रिल्स कॉम्पिटिशन ठेवले. तुम्हाला एक रिल्स व्हिडिओ बनवायचे त्या सॉंग वरती, त्यांचे हॅशटॅग युज करायचे, त्यांच्या पूर्ण टीमला टॅग करायचे. तुमच्यापैकी कोणतरी एक विनर ते अनाउन्समेंट करतील आणि त्या लोकांना त्यांच्यासोबत एक डिनर करायला भेटेल. त्याबद्दल बॉब ऑनी काही स्टोरी पोस्ट केले. गाईज जसं की तुम्हाला माहितीच आहे माझा फर्स्ट लव्ह सॉंग हा आमचा रिलीज झालाय. तर त्या सॉंग वरती भरभरून रिल्स करा कारण आपण एक कॉम्पिटिशन ठेवलंय. काही लोक आहेत ज्यांना आपण सिलेक्ट करू आणि आमच्या टीम सोबत डिनर करायचं डिनर करायची संधी आहे. सो भरभरून रिल्स करा आणि खूप थोडी क्रिएटिव्हिटी करा तर बघूया कोण होतं विनर. यही नाही अभी और सुनिए. सॉंगला भरभरून प्रेम द्या आणि जसं तुम्ही सगळ्याच गाण्याला सपोर्ट करत आलात तसं ह्या गाण्यामध्ये काहीतरी वेगळं आणि काहीतरी काहीतरी वेगळं करून रोज रोज आपण हेच बोलतो नाही पण काहीतरी खरंच वेगळं नाही पण ह्या गाण्यात खरंच वेगळं आहे कारण ह्या गाण्यामध्ये एंडला तुम्ही जे माझे शारजान्स आहेत ते रडणार आहेत सॉरी. पण सॉंग खूप मजा आहे. आपण
तसे मित्रांनो ह्या सॉन्गचे युट्यूब वरती 1 मिलियन व्ह्यू कंप्लीट झाले. सो या मित्रांनो आपल्याकडे त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण कमेंट बॉक्स मध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका. रुको जरा सबर करो. मित्रांनो श्रद्धा पवारनी नवीन इंस्टाग्राम वरती प्रोफाईल पिक्चर चेंज केलाय. त्यांनी बायो मध्ये थोडस चेंजेस केले. त्यांनी ऍक्टर म्हणून ऍड केलंय. त्याचा पहिला तुम्ही बायो चेक करू शकता. पहिला त्यांनी ऍक्टर टाकलं नव्हतं. त्यांनी आता हल्लीच टाकलंय ऍक्टर म्हणून. तुम्हाला सगळ्या माहिती असेल तिची लवकरच एक टीव्ही सिरियल येणार आहे. आता नक्की हिंदी का मराठी त्यांनी काही अनाउन्समेंट नाही केले. ती इंस्टाग्रामची लाईव्ह गेली होती. तिने सांगितलं होतं लाईव्ह मध्ये ती लवकरच टीव्ही वरती दिसणार आहे. ती मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले ह्या चॅनल वरती. तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह व्हिडिओ बघितले असेलच. अजून पण कोणी बघितले तर प्लीज जा बघा. मग नक्की समजे श्रद्धा पवार काय बोलली होती ती. आणि तिने अजून याबद्दल जास्त अपडेट नाही दिले. लवकर ती अपडेट देईल तो तुम्हाला सांगेलच मी आपल्या न्यूज व्हिडिओमध्ये. चला मग पुढची बघूया. पुढची न्यूज आहे हिंदी पाटील बद्दल. हिंदी पाटील तिच्या युट्यूब चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ अपलोड केलाय. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. फायनली कुकिंग ब्लॉग आउट झालाय. सो लिंक वर टॅप करा. लगेच जाऊन बघा. खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा आणि लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा. यही नाही अभी और सुनिए. तसंच तिने इंस्टाग्राम वरती पण एक स्टोरी पोस्ट केले. गाईज तुमच्या सपोर्टची गरज आहे. लवकरच येते. अगदी थोडा वेट करा. गाईज काहीतरी नवीन येते तुमच्या भेटीला. खूप वेगळं आहे. सो एक्साइटेड आहेत ना. बिग ब्लास्ट सून. सॉन्ग किंवा नवीन लुक नाही आहे. दुसरंच काहीतरी आहे. आता नक्की दुसरं काहीतरी आहे. नक्की काय मला पण माहित नाही. सॉन्ग पण येत नाही का. त्याचा नवीन लुक पण येत नाही. दुसरं काय असं होतं मला आपली तुम्ही एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. मित्रांनो मला असं वाटतं ती एक नवीन शॉप ओपन करायला असणार आहे असं मला तर वाटतंय. अजूनपर्यंत असं मला काही इन्फॉर्मेशन नाही भेटले. पण तिने काही स्नॅप वरती काही स्टोरी पोस्ट केली. ती सुरतला गेले. तडप तडप के इस दिल से आह निकल दी रही मुझको सजा दी प्यारी की ऐसा क्या गुनाह किया. खच्ची खच्ची येला बेबी कम टू सुरत. अयो जेटा परा का गाव आ गए रे बाबा. ए बाबू आपको कैसा लग रहा है. चचा ने खाने कुछ नहीं बोला. यहाँ सब स्वीट स्वीट मिल रहा है रे. चला मग पुढची नी बघूया. पुढची नुज आहे विष्णुप्रिया अक्षय अभिषेक साई पाटील बद्दल. हे चौघ पण काल एकत्र भेटले होते. त्या लोकांनी काही स्टोरी पोस्ट केले. मला असं वाटतं लवकर त्याच्या युट्यूब चॅनलवरती नवीन ब्लॉग व्हिडिओ बघायला भेटेल. नवीन व्यक्ती इन द हाऊस हा घराजवळचाच आहे बट खूप दिवसांना भेटला. डायलॉग कॉफी प्या देशी प्या. चला मग पुढची नी बघूया. पुढची नुज आहे गॉडी तुझी या सॉन्ग बद्दल. फायनल या सॉन्गचे पण युट्यूब वरती 1 मिलियन प्लस व्ह्यू कम्प्लीट झाले. सो या मित्रांनो आपल्याकडे त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. सो गॉडी तुझी या सॉन्गने फक्त 3 दिवसात 1.5 मिलियन क्रॉस केलेले आहेत. तर लगेच जा लिंक क्लिक करा. हे सॉन्ग पहा. खूप शेअर करा आणि लवकरात लवकर 2 मिलियन 3 मिलियन 5 मिलियन 10 मिलियन क्रॉस होऊ द्या सॉन्ग. बस मित्रांनो या एवढ्यामध्ये एवढंच. मित्रांनो सॉरी यार खूपच लेट झाले. आता वाढले 8. आता मी व्हिडिओ एडिटिंग करून परत अपलोड कधी करणार. खूपच लेट होते. खूप काय न्यूज माझ्याकडे मिस झाले. त्यासाठी सगळ्यांना सॉरी. ते न्यूज नक्की मी कव्हर करेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि मी बोलून बोलून थकलो. तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही करताय ना. मी माझ्या खास करून भावाला बोलवलं. आता मी आता माझा भाऊ काय बोलतो ते बघून घे तुम्ही. सो प्लीज आय वॉन्ट टू रीच 1 मिलियन लाईक्स. सो प्लीज ओके थँक्यू. बघा माझ्या भावाला बोलता येत नाही पण तुझं ट्राय करतोय. तुम्ही प्लीज चॅनल सबस्क्राईब नाही करायचं. प्लीज चॅनल सबस्क्राईब काय ते करायचं करा. मग ते लाल बटन त्याला तोडून टाका सबस्क्राईब बटनला. आणि माझ्या तो घंटा त्याला प्रेस करा. ऑल ऑप्शन सिलेक्शन केल्याशिवाय जाऊ नका. जेणेकरून मी नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईल नोटिफिकेशन येईलच. आणि मित्रांनो आज कुठला डे आहे. आज हा सॉरी आज प्रपोज डे आहे. काल कुठला होता. काल हा काल रोज डे होता. तर काल रोज कोणला कोणला भेटले आणि किती किती रोज भेटले मला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आज किती जणांना प्रपोज आले. तुम्ही किती जणांना प्रपोज केले ते पण मला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. कुछ भी मित्रांनो मी सगळं मस्करीमध्ये बोलले. तुम्ही जास्त काय सिरियसली घेऊ नका. आणि तुम्ही इकडे इथपर्यंत बघत आला असता तो एक लाईक तर बनताय मित्रांनो. प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब काय ते करा पण करा. प्लीज चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू. बाय.
हैप्पी रोज डे। हट का फायदा। तो हो तुम लोग अच्छे हैं हम लोग। तो हो तुम लोग गुड बाय।